हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. 2019 होणाऱ्या सगळ्या परीक्षेसाठी उपयुक्त घडामोडी या आपण पाहत होतो. त्याच्यातला आज आपण 8वा भाग पाहणार आहोत. याच्यामध्ये बऱ्याचशा अशा महत्त्वाच्या घडामोडी आहेत जे तुम्ही लेसन जेव्हा पूर्ण पाहाल ना तेव्हा तुम्हाला त्याचे नक्की जाणीव होईल. तर अशा घडामोडी आपण कव्हर करतो आहे. या अगोदर आपण ऑलरेडी 7 भाग कव्हर केले, ते तुम्ही नक्की पहा, तुम्हाला त्याचा नक्की म्हणजे नक्की फायदा होईल. आजचा हा 8वा भाग असणार आहे. तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे, जर लेसन आवडलं तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे चर्चेतल्या व्यक्तीपैकी एक, तो म्हणजे भालाफेकपटू संदीप चौधरी. का महत्त्वाचा आहे? तर ही आशियाई पॅराऑलिम्पिक खेळ जे झाले होते जकार्ताला, इंडोनेशियाची राजधानी जी जकार्ता आहे या ठिकाणी ही आशियाई पॅराऑलिम्पिक खेळ झालेले होते, सॉरी आशियाई पॅरा खेळ झाले होते. तर त्याच्यामध्ये भालाफेकपटू संदीप चौधरी यानं सुवर्णपदक जिंकलं होतं. परंतु सुवर्णपदक जिंकताना त्यानं त्या स्पर्धेमधला एक नवा विश्वविक्रम केला होता, त्यामुळे तो चर्चेत होता. तर पुरुषांचा भालाफेकपटूमध्ये कुठला गट होता त्याचा? तर F42/64/61/64. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत, जर तुम्ही पॅरा ऑलिम्पिक किंवा पॅरा खेळ जे असतील ना अपंगासाठीचे, तर त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत, ते तुम्हाला नक्की समजेल तेव्हा तुम्ही जी टुर्नामेंट पाहिली असेल तर. नाही तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवावं लागेल. संदीप चौधरीनं F42/46/61/64 तर याच्यामध्ये त्यानं नवा विश्वविक्रम केला आहे. त्यानं तिसऱ्या प्रयत्नामध्ये 60.1 मीटरची फेक केली आणि त्या स्पर्धेतला आजपर्यंतचा विश्वविक्रम झालेला आहे, त्यामुळे तो चर्चेत होता. आता ही जी न्यूज आहे संदीप चौधरीची, जी बऱ्याच प्रमाणात अंडर रेटेड राहिलेली आहे, पण परीक्षेला इम्पॉर्टंट ठरू शकते कारण विश्वविक्रम झाला आहे. त्यामुळं त्या स्पर्धेमध्ये रौप्य पदक हे श्रीलंकेच्या संपत हेट्टीने मिळवलं आणि इराणचा ओमिदी अली यानं काय केले त्या स्पर्धेतलं कांस्यपदक, त्या भालाफेकपटू त्या गटामधलं कांस्यपदक पटकावलं होतं. तर एक पहिली महत्त्वाची न्यूज कारण भारताच्या रिलेटेड संदीप चौधरी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे युवा ऑलिम्पिकमधला. युवा ऑलिम्पिकमधला भारोत्तोलक जेरेमी लालरी नुंगा यानं सुवर्णपदक जिंकलं. आता ही जी युवा ऑलिम्पिक स्पर्धा झाली तर ती कुठं पार पडली होती? ब्युनॉस आयर्स अर्जेंटिना या ठिकाणी पार पडली होती. जेरेमीनं कोणत्या वजन गटामध्ये हे सुवर्णपदक जिंकले? तर 62 किलोग्रॅम वजन गटामध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. का महत्त्वाचं होतं? कारण त्या स्पर्धेमध्ये भारताकडून, म्हणजे युवा ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं होतं, त्यामुळं हा चर्चेत होता त्या स्पर्धेमध्ये मिळवलेल्या पदकामुळं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताची जी थँगजम तबाबी देवी, असं नाव आहे थँगजम तबाबी देवी, ह्यासुद्धा चर्चेत होत्या. का चर्चेत होत्या? त्यांनी रौप्य पदक जिंकलं, त्यांनी कांस्य जिंकलेलं नाही, सुवर्ण पण जिंकलं नाही, रौप्य पदक जिंकूनसुद्धा त्या चर्चेत होत्या. का? तर भारताची ती पहिली जुडोपटू ठरली. या रौप्य पदक जिंकून अशा स्पर्धेमध्ये विक्रम पदक जिंकणारी भारताची पहिली जुडोपटू ठरली होती, नाव आहे थँगजम तबाबी देवी. खूप महत्त्वाचा आणि त्यांचा जो वजनी गट होता तो 44 किलोग्रॅम वजनी गट होता. तर हे एक तुम्ही जरूर लक्षात ठेवा. म्हणजे पहिला जो आपण पाहिला होता संदीप चौधरी, दुसरा महत्त्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे जेरेमी लालरी नुंगा आणि तिसरी म्हणजे थँगजम तबाबी देवी. या 3 व्यक्ती स्पोर्ट्समधल्या खूप महत्त्वाच्या आहेत, परीक्षेला यांच्यावर प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस जास्त राहतील. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो. आता ही युवा ऑलिम्पिक खेळाबद्दल एक 2 गोष्टी सांगायच्या होत्या. पहिलं म्हणजे युवा ऑलिम्पिक खेळाचं जे आयोजन करतं तर ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांच्या थ्रू याचं आयोजन केलं जातं. युवा ऑलिम्पिक खेळामध्ये 2 प्रकार आहेत, एक उन्हाळा आणि पावसाळा, हिवाळा, अशा 2 हंगामामध्ये दर 4 वर्षानंतर या खेळाचं आयोजन केलं जातं. त्याच्यामधला जी उन्हाळी खेळ आहेत तर त्याचं पहिल्यांदा आयोजन 2010 साली करण्यात आलं होतं आणि दुसरं म्हणजे 2012 साली हिवाळी खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे केवढी जाता फक्त ॲडिशनल इन्फॉर्मेशन माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे हवाई दल दिन. का महत्त्वाचा आहे? सध्या एअर स्ट्राईक खूप चर्चेत आहे, म्हणजे उरी हल्ल्याचा बदला म्हणून उरी, त्याच्यानंतर बऱ्याच पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून आपण केलेला एअर स्ट्राईक, अशा गोष्टींमुळे हवाई दल भरपूर प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलं होतं. तर मग भारताचा हवाई दल दिन कधी सेलिब्रेट केला जातो? तर तो 8 ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो. परीक्षा दृष्टीने महत्त्वाचं राहू शकतं. 8 ऑक्टोबरला भारताचा हवाई दल दिन सेलिब्रेट केला जातो. म्हणजे या वर्षीचा, म्हणजे 2018 जो सेलिब्रेट केला गेला तो 86वा वर्धापन दिन होता. 8 ऑक्टोबर 1932 या दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना करण्यात आली होती, म्हणजे स्वतंत्र होण्याच्या अगोदर भारत. दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे
हा दिवस लक्षात ठेवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये एका एअर शोचं सुद्धा आयोजन केलं गेलं होतं. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं काय, तर रिसेंट ॲक्टिव्हिटीज किंवा घडामोडी याच्या हवाई दलाच्या संदर्भातच आहेत, त्यामुळे हा पॉईंट खूप महत्त्वाचा ठरू शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे नागालँडचे गांधी नटवर ठक्कर. तर हे सगळ्यांना नाव माहीत आहे, नटवर ठक्कर नागालँडचे गांधी मूळचे महाराष्ट्राचे होते. 1955 ते ॲक्च्युली नागालँडमध्ये स्थायिक झाले होते. यांच्याबद्दल आणखी ॲडिशनल माहिती लक्षात ठेवायची की जी ज्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेसाठी होऊ शकेल, ते म्हणजे त्यांना मिळालेले 3 पुरस्कार हे महत्त्वाचं आणि त्यांचं इयर पण महत्त्वाचं आहे. त्यांना पद्मश्री 1999 देण्यात आला. दुसरा पुरस्कार मिळाला आहे त्यांना तो म्हणजे इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर नॅशनल इंटिग्रेशन, की जो 1994 दिला त्याला. म्हणजे पहिल्यांदा त्यांना असा मोठा पुरस्कार कोणता मिळाला आहे, तर तो हा आहे इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर नॅशनल इंटिग्रेशन, की जो 1994 दिला. 1999 पद्मश्री दिला. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे लेटेस्ट मिळालेल्या पुरस्कारापैकी त्यांना एक, तो म्हणजे कर्मयोगी पुरस्कार, की जो 2015 देण्यात आलेला होता. म्हणजे नागालँडचे गांधी म्हटलं की नटवर ठक्कर हे बऱ्याच जणांना माहीत असेल, मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी होते परंतु 1955 नागालँडमध्ये स्थायिक झाले. 3 पुरस्कार 1994 इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर नॅशनल इंटिग्रेशन, पद्मश्री 1999 आणि कर्मयोगी पुरस्कार की जो 2015. तर हे पुरस्कार मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा, ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे भारत आणि आशियामधलं प्रथम डॉल्फिन संशोधन केंद्र हे कुठं उघडलं जाणार आहे, तर ते पटना, बिहारमधल्या पटना या ठिकाणी अशा प्रकारचं भारत आणि आशियामधलं प्रथम डॉल्फिन संशोधन केंद्र उभारलं जाणार आहे. कारण गंगा नदीमध्ये जे डॉल्फिन आहेत, म्हणजे लुप्तप्राय डॉल्फिन, यांची संख्या हळूहळू कमी होत आहे, त्यांचे निवासस्थान बदलत जात आहे, त्याच्यासाठी एक उपाययोजना किंवा त्यांच्या संरक्षणासाठी हे बिहार राज्याच्या पटना शहरामध्ये अशा प्रकारचं डॉल्फिन संशोधन केंद्र उभारलं जाणार आहे आणि ते आशियामधलं पण पहिलं असणार आहे. तर परीक्षेसाठी इम्पॉर्टंट हे फक्त फॅक्च्युअल की कुठं भारत आणि आशियामधलं प्रथम डॉल्फिन संशोधन केंद्र या ठिकाणी उघडलं जाणार आहे. ऑप्शन असणार, उत्तर असणार तुमचं पटना, बिहार राज्यामधलं, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे भारताचा पहिला मिथेनॉल स्वयंपाक इंधन कार्यक्रम. आता हा कुठं आयोजित करणार, आता याचं सांगतो तुम्हाला. बऱ्याच लोकांना माहीत असतं की मिथेनॉल स्वयंपाक इंधन कार्यक्रम भारताचा पहिला हा आसाम राज्यातल्या सुरू करण्यात आला आहे, आसाम राज्यातल्या. परंतु त्याचं पर्टिक्युलरली प्लेस कोणतं, तर नामरूप, आसाम राज्यामध्ये नामरूप या ठिकाणी हा मिथेनॉल स्वयंपाक इंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. ॲक्च्युली ह्या जो कार्यक्रम आहे पहिला आधारित, कुठली सरकारी कंपनी याच्यासाठी मदत करते किंवा त्याच्या अंडरखाली होतोय, तो म्हणजे नॉर्थ ईस्ट अँड आसाम पेट्रोकेमिकल्स या सरकारी कारखाना. दिनांक किती आहे, तर 5 ऑक्टोबर 2018 रोजी असा प्रकारचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता. परीक्षेच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे आशियातला पहिला कॅनिस्टर्स म्हणजे टाकीमध्ये साठवलेले आधारित प्रकारचा मिथेनॉल स्वयंपाक इंधन कार्यक्रम आहे. तर परीक्षेसाठी एवढं लक्षात ठेवा, नामरूप हे जे ठिकाण आहे आसाममधलं ते सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट राहील. कंपनीसुद्धा महत्त्वाची आहे ती म्हणजे नॉर्थ ईस्ट अँड आसाम पेट्रो केमिकल्स. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे भारताचं प्रथम ग्लोबल स्किल्स पार्क. भारताचं प्रथम ग्लोबल स्किल्स पार्क कुठं उभारलं जाणार आहे, तर मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरामध्ये अशा प्रकारचं ग्लोबल स्किल्स पार्क उभारलं जाणार आहे. याच्यासाठी जो करार झालाय, तर तो भारत आणि आशियाई विकास बँक यांच्यामध्ये करार झालेला आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा सुरू आहे. तर याच्यामधून तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण किंवा प्रशिक्षण असेल याची जी प्रणाली गुणवत्ता वाढवणं, म्हणजे असा मध्य प्रदेश सरकारमध्ये हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे. त्यामुळे परीक्षेसाठी हे सुद्धा खूप फॅक्च्युअल आहे, भारतातलं प्रथम ग्लोबल स्किल्स पार्क कुठं उभारलं जाणार आहे, तर मध्य प्रदेशच्या भोपाळ या शहरामध्ये उभारलं जाणार आहे, त्याच्यासाठीचा करार आहे. तर आय थिंक 150 दशलक्ष डॉलर एवढा करार झालेला आहे लेटेस्ट घडामोडीमध्ये. 150 दशलक्ष डॉलर एवढा करार आपण भारतीय आशियाई विकास बँकेसोबत केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे जो की राज्यसेवा पूर्वपरीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला होता, ते म्हणजे स्वच्छता मंत्रालयाचे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 हे पुरस्कार. तर याच्यामध्ये सातारा जिल्ह्यानं जिल्हा कॅटेगरीमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. उत्तर प्रदेश राज्यानं सर्वाधिक नागरिकांच्या सहभागासाठी पुरस्कृत करण्यात आलं होतं. मग आता याच्यामध्ये जे 4 वेगवेगळ्या श्रेणी आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहूया. त्याच्यातले पहिले 3 राज्य किंवा पहिले 3 जिल्हे हे आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया.
त्याच्यामध्ये येतात पहिले तीन राज्यामध्ये क्रमांक येतो, पहिला हरियाणाचा, दुसरा गुजरातचा आणि तिसरा महाराष्ट्राचा. राज्यसेवा पूर्व परीक्षेला कुठं फसवलं, तर या महाराष्ट्रावर फसवलं होतं. तर महाराष्ट्र हे दुसरे राज्य असं काहीतरी त्यांनी ऑप्शन दिलेला होता, तर ते महाराष्ट्र प्रथम तीन राज्यामध्ये क्रमांक त्यांचा कितवा येतो, तिसरा येतो. म्हणजे गुजरात, गुजरातचा दोन नंबर आहे, म्हणजे महाराष्ट्र गुजरात आणि सॉरी हरियाणा गुजरात आणि महाराष्ट्र असे पहिले तीन क्रमांक राज्यांच्या क्रमवारीमध्ये लागतात. दुसरं म्हणजे जिल्ह्यांच्या क्रमवारीमध्ये पहिला लागतो तो सातारा जिल्हा महाराष्ट्रातला, दुसरा रेवाडी जिल्हा हरियाणातला आणि तिसरा क्रमांक लागतो पेदापल्ली जिल्हा जिल्हा तेलंगणामधला. म्हणजे सातारा, रेवाडी आणि पेदापल्ली हे पहिले तीन जिल्ह्यांच्या क्रमवारीमध्ये पहिल्यांदा येतात. तर हे राज्य आणि हे जिल्हे. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे राज्यानुसार सर्वाधिक नागरिकांचा सहभाग जर बघितला तर उत्तर प्रदेश पहिला आहे. कायम बघितलं महाराष्ट्र राज्याचं रँकिंग कायम हे तिसरंच राहिलेलं आहे. म्हणजे सर्वाधिक नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्याचं रँकिंग तिसरं आहे. दुसरं म्हणजे प्रथम तीन राज्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्याचं रँकिंग तिसरं आहे. सर्वाधिक नागरिकांचा सहभागामध्ये उत्तर प्रदेश पहिलं, गुजरात दुसरं आणि महाराष्ट्र तिसरं. हे तर सुद्धा तुम्ही अगोदर बघा, गुजरात दुसरं महाराष्ट्र तिसरं राज्यांच्या क्रमवारीत. सर्वाधिक नागरिकांच्या सहभागामध्ये सुद्धा गुजरात दुसरं आणि महाराष्ट्र तिसरं. फक्त राज्यामध्ये हरियाणा पहिला येतं, सर्वाधिक नागरिकांच्या सहभागामध्ये उत्तर प्रदेश पहिलं येतं. दुसरं म्हणजे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं सर्वाधिक नागरिकांचा सहभाग, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले दोन जिल्हे आहेत. पहिला जिल्हा येतो तो म्हणजे नाशिकचा, दुसरा येतो सोलापूर आणि तिसरा जिल्हा येतो राजस्थानमधल्या चित्तोडगड हा जिल्हा येतो. म्हणजे जिल्ह्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचे पहिले दोन जिल्हे क्रमवारीत आहेत. नाशिक पहिला, दुसरा सोलापूर आणि राजस्थानमधला चित्तोडगड जिल्हा याचा तिसरा क्रमांक येतो. तर हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे स्वच्छता मंत्रालयाचे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 हे पुरस्कार. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे जे 2018 झालेली राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा महिलांची, तर त्याच्याचा विजेता ठरलाय तो मणिपूर ठरलाय. आणि अशा प्रकारचे टुर्नामेंट आयोजित करण्याचं हे 24वं वर्ष होतं, म्हणजे 24व्या या क्रमांकाच्या या स्पर्धा होत्या. कुठं पार पडल्या, तर ओडिशाच्या कटक या शहरामध्ये या स्पर्धा पार पडल्या. विजेता ठरला तो मणिपूरचा महिला संघ, महिला फुटबॉल संघ. उपविजेता ठरला तो ओडिशाचा महिला फुटबॉल संघ. आता या ज्या स्पर्धा 1991 पासून खेळवल्या जात आहेत, तर हे एक लक्षात असू द्या. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट की जो मणिपूर चर्चेत होतं, मणिपूर महत्त्वाचं ठिकाण आहे हे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे गुड समरिटन विधेयक मंजूर करणारं भारताचं प्रथम राज्य कोणतं, तर ते ठरले कर्नाटक. कर्नाटक हे काय गुड समरिटन विधेयक मंजूर करणारं पहिलं राज्य ठरले. आता गुड समरिटन म्हणजे काय, तर ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे संरक्षण दिलं जायचं किंवा त्याचं नियमन कसं असावं अशा प्रकारचं, म्हणजे वैद्यकीय व्यावसायिक विधेयक म्हणू शकतो त्याला आपण. तर त्याला आपण वैद्यकीय व्यावसायिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये संरक्षण कसं दिलं गेलं पाहिजे, नियमन कसं असलं पाहिजे, अशा प्रकारचं विधेयक मंजूर करण्यात आले. 2016 विधेयक होतं आणि ते विधेयक आता राष्ट्रपतींनी मान्य केलेलं आहे. त्यामुळं गुड समरिटन विधेयक मंजूर करणारं भारताचं प्रथम राज्य ठरले कर्नाटक. हे सुद्धा खूप फॅक्च्युअल आहे, हे लक्षात ठेवणं तुम्हाला महत्वाचं राहील. त्याच्यानंतर बांगलादेशच्या प्रथम महिला मेजर जनरल, तर ही याच्या अगोदर ही न्यूज चर्चे आपण शेअर किंवा पाहिलेली होती, तरी सुद्धा महत्वाचं आहे ते म्हणजे सुसेन गीती. हे सुद्धा फॅक्च्युअल डाटा आहे. भारत बांगलादेशच्या प्रथम महिला मेजर जनरल ठरलेले आहेत सुसेन गीती. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशचा जो इतिहास जर पाहिला, 47 इतिहासात एखादी महिला प्रथम या पदावर नियुक्ती झाली, ही एक महत्वाची गोष्ट. दुसरं म्हणजे 1971 भारतानंच बांगलादेशला आपण स्वतंत्र केलं होतं पाकिस्तानपासून. हा एक पॉईंट. बांगलादेशच्या सध्या पंतप्रधान आहेत शेख हसीना, तर त्या आवामी लीगचा त्यांचा पक्ष आहे. चौथ्यांदा त्या पंतप्रधानपदी रुजू झालेल्या आहेत. 300 आवामी लीग ह्या त्यांच्या पक्षानं 288 जागा जिंकलेल्या आहेत. म्हणजे किती एकतर्फी विजय त्यांनी मिळवला ह्याचं तुम्हाला ध्यानात येईल. त्यांचा जी ऑपोजिट पार्टी होती, त्या ऑपोजिट पार्टीला फक्त 7 ठिकाणी ते विजयी ठरलेत ऑपोजिट पार्टी, आणि इतर 5 ठिकाणी अपक्ष विजेते झालेले आहेत. त्यामुळं बांगलादेशचं एवढे पण माहीत असू द्या चर्चेतल्या न्यूजपैकी होत्या शेख हसीना. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ऑपरेशन ग्रीन्स. आता हे ऑपरेशन ग्रीन्स काय आहे, तर ऑपरेशन ग्रीन्स हे अन्न प्रक्रिया व उद्योग मंत्रालय आहे ना, त्यांची एक नवीन मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे. ऑपरेशन ग्रीन्स याच्या अगोदर 2018-19 जे आपले जे अर्थमंत्री होते केंद्राचे अरुण जेटली, यांनी त्या बजेटमध्ये
काही ऑपरेशन ग्रीन्सचा उल्लेख केला होता. ऑपरेशन ग्रीन्समध्ये काय केलं जाणार आहे तर टोमॅटो, कांदा आणि बटाटे हे जे तीन प्रमुख पिकं आहेत ना, या पिकांचा सुरळीत पुरवठा झाला पाहिजे. तसंच वर्षभर याच्या स्थिर किमतीनुसार त्याची उपलब्धता देशामध्ये झाली पाहिजे. याच्यासाठी 2018-19 जे बजेट होतं त्या बजेटमध्ये 500 कोटी रुपये खर्च करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यासाठी आता ते मोहिमेला किंवा ते धोरण सध्या मंजूर करण्यात आलेलं आहे. नाव काय आहे? ऑपरेशन ग्रीन्स. कुठल्या उद्योग मंत्रालयाचं आहे तर अन्न उद्योग प्रक्रिया मंत्रालयाचं हे मोहीम आहे. आणि याच्यामध्ये 2018-19 बजेटमध्ये सांगितलं होतं टोमॅटो, कांदा आणि बटाटा हे जे तीन प्रमुख पीक आहेत यांच्या किमती सुरळीत राहिलं पाहिजे, याचा पुरवठा सुरळीत राहिला पाहिजे, याच्यासाठी 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एवढं लक्षात ठेवा. ऑपरेशन ग्रीस बऱ्याच वेळा महत्वाचं राहू शकतं, हे विचारलं जाऊ शकतं. कारण त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे IIT मद्रासने विकसित केलेली स्वदेशी मायक्रो प्रोसेसर चिप, त्याचं नाव आहे शक्ती. तर स्वदेशी बनावटीची पहिलीच मायक्रो प्रोसेसर चिप विकसित केली आहे आणि त्याला नाव दिलं आहे शक्ती. कुणी विकसित केले तर IIT मद्रास यांनी विकसित केलेली आहे. हा एक इम्पॉर्टंट आणि हा सुद्धा खूप फॅक्च्युअल असा डाटा आहे. त्याच्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे तो म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात न चर्चेत राहिलेला पॉईंट, तो म्हणजे MP Auti यांचं निधन झालं. MP Auti कोण आहेत तर 1971 साली जे युद्ध नाईक व्हाईस ॲडमिरल ते होते. म्हणजे 1971 साली आपण जो भारत पाकिस्तान युद्ध झालं त्या भारत पाकिस्तान युद्धामधून बांगलादेशची निर्मिती झाली, तर याच्यामध्ये त्यांनी महत्वाचा कामगिरी बजावली होती. तर त्यांनी INS कामोर्ता हे जे याचं जे कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांनी तिथलं पद सांभाळलेलं होतं आणि याच कामगिरीच्या जोरावर त्यांना वीर चक्र प्रदान करण्यात आलेलं होतं. तर सातारा जिल्ह्याच्या मूळ गावी त्यांचं निधन झालेलं होतं 4 नोव्हेंबरला. ते 91 वर्षाचे होते. नाव आहे MP Auti, व्हाईस ॲडमिरल MP Auti. 1971 युद्धामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. INS कोमार्ता हे पण लक्षात ठेवा आणि कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्य केल्याबद्दल वीरचक्र त्यांना दिलं होतं. हे चर्चेतला आणि बऱ्याच लोकांना अंडर रेटेड असलेली न्यूज आहे. तर या लेसनमध्ये आपण अशा बऱ्याचशा न्यूज कव्हर केल्यात की ज्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात या लेसनमधल्या फॅक्च्युअल न्यूज आहेत, ते तुम्ही जरूर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. आय होप की लेसन तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर जरूर लाईक करा. जेवढ्या जास्त मॅक्झिमम लाईक कराल तुम्ही तेवढ्या जास्त प्रमाणात मी कंबाईन पूर्व स्पेशल किंवा इथून पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी जास्तीत जास्त करंट अफेअरचे व्हिडिओ लेक्चर्स अपलोड करीन. लेसन जर आवडले तर लाईक केल्याशिवाय लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद.